यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस हा राळेगाव तालुक्यात झाला. या पावसामुळे नदी नाले हे दुथडे भरून वाहत होते. यात काही गावांचा संपर्क सुद्धा तुटला होता. नदी नाले काठच्या गावात पुराचे पाणी हे नागरिकांच्या घरात 3 ते 4 फूट पाणी साचले होते. या पुरामुळे काही लोकांचे घरे सुद्धा पडले. जीवनावश्यक वस्तू अन्नधान्य हे वाहून गेले. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशातच राळेगाव तालुक्याचे आमदार अशोक उईके यांनी तालुक्यातील ठराविक गावांमध्ये भेटी दिल्या आणि काही गावांमध्ये भेटी देण्यासाठी त्यांना वेळ सुद्धा मिळाला नाही. हे मात्र विशेष. अशातच माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके यांनी राळेगाव तालुक्यातील प्रत्येक गावात घरोघरी जाऊन भेटी दिल्या. घरांची व शेतीची पाहणी केली. माजी मंत्री वेळ देऊ शकते आणि आमदार साहेबांना वेळ नाही असे शेतकरी यांनी बोलून दाखवले. विशेष म्हणजे राळेगाव ते वडकी रोडवर असलेल्या गावांमध्ये सुद्धा भेटी नाही दिल्या. माजी मंत्री पुरके यांनी भेटी दिल्या तेव्हा त्यांच्यासोबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्ल मानकर, किरण कुंभरे, अरविंद वाढोणकर, अंकुश मुन्नेश्वर, किशोर धामंदे, निश्चल बोभाटे तसेच महसूलचे तलाठी, सचिव व परिसरातील नागरिक उपस्थित होते. MCN न्यूज करिता विशाल मासूरकर, राळेगाव.